हॅलो मुलांनो, तुम्ही कसे आहात? आशा करतो तुम्ही ठीकच असणार. मुलांनो, आज आपण मराठीचा धडा 6वा एकमेकाशी बोला शिकणार आहोत. एकमेकाशी बोला म्हणजेच टॉक इच अदर. मुलांनो, या लेसनमध्ये दोन व्यक्तीमधील संवाद म्हणजे डायलॉग अभ्यासणार आहोत. आपल्याला चित्राचे ऑब्झर्वेशन करायचे आहे व बाजूला दिलेला मजकूर अभ्यासायचा आहे. मुलांनो, आता आपण पहिल्या चित्राचे निरीक्षण करूया. मुलांनो, तुम्हाला या पहिल्या चित्रात काय दिसत आहे ते सांगा पाहू मला. बरोबर, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलीच्या हातात एक फळ दिसत आहे. मुलगा मुलीला काहीतरी विचारत आहे. तो काय विचारत आहे ते आता आपण अभ्यासूया. मुलगा हा वेगळाच चेंडू दिसतो. तर मुलगा म्हणजे बॉय मुलगीला विचारतो की हा वेगळाच म्हणजे डिफरंट चेंडू दिसतो. चेंडू म्हणजे बॉल दिसतो. तर मुलगी म्हणजे गर्ल काय सांगते ते पहा. नाही म्हणजे नो. हा चेंडू नाही. चेंडू म्हणजे बॉल नाही. हे कवट आहे. कवट म्हणजे हुड ॲपल आहे. हे फळ आहे. हे फ्रूट आहे. तर मुलगी मुलाला सांगते की हा चेंडू नाही आहे. हे हुड ॲपल आहे. हे एक फ्रूट आहे. आता मुलांनो, दुसरे चित्र पाहूया. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे ते पहा सांगा मला. बरोबर, इथे एक अंकल आहेत, काका आहेत आणि ते झाडांना ट्रींना प्लॅन्टना पाणी घालत आहे, वॉटरिंग करत आहे. आणि एक मुलगी त्या अंकलला काय तरी विचारत आहे. ते काय विचारत आहे ती मुलगी ते आता आपण मजकूर वाचून अभ्यासूया. मुलगी: काका तुम्ही काय करता? तर मुलींनी काका म्हणजे अंकलला प्रश्न केला आहे की तुम्ही काय करता. काकाने उत्तर दिलं आहे, मी झाडाला पाणी घालतो. झाड म्हणजे ट्री, पाणी म्हणजे वॉटर. तर काकाने उत्तर दिले, मी ट्रीला वॉटरिंग करतो. मुलांनो, तिसरे चित्र पहा. काय दिसत आहे तुम्हाला इथे सांगा पाहू. बरोबर, एक घर आहे. त्या घरात एक मुलगा आहे, आई आहे व मुलगा आईला काहीतरी विचारत आहे. तो काय विचारत आहे ते आता आपण अभ्यासूया. मुलगा म्हणजे बॉय. आई याला काय म्हणतात? आई म्हणजे मदर. तर मुलाने आईला हात दाखवून फुलदाणीवरती बोट दाखवून विचारले आहे की याला काय म्हणतात. त्या आईने त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे. मी सांगितलं आहे, याला फुलदाणी म्हणतात. मुलांनो, फुलदाणी म्हणजे फ्लावर पॉट. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या रंगाची वासाची फ्लावर ठेवतो, त्याला बोलतात फ्लावर पॉट. त्याला मराठीत फुलदाणी असे म्हणतात. मुलांनो, आता आपण नेक्स्ट वाचूया. त्याच्या अगोदर चित्राचे निरीक्षण करूया. इथे तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो सांगा पाहू. बरोबर, एक शाळा आहे व शाळेच्या बाहेर एक मुलगी उभी आहे व आजीबाई आहेत.
ते दोघे काहीतरी बोलत आहेत, ते काय बोलत आहे ते आता आपण अभ्यासूया। आजी, आजी म्हणजे ग्रँड मदर। तू कुठे चाललीस? तर आजीने मुलीला प्रश्न विचारला आहे की तू कुठे चालली आहेस, वेअर आर गोईंग। मुलगी, मुलगीने उत्तर दिले आहे मी शाळेत चालले, शाळेत म्हणजे स्कूलमध्ये मी चालली आहे। नेक्स्ट चित्र पाहूया। मुलांनो, या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे सांगा पाहू। बरोबर, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे व मुलाच्या हातात एक कापडी पिशवी आहे। ते दोघे काय बोलत आहेत ते आता आपण अभ्यासूया। मुलगी, तू कापडी पिशवी का घेतलीस? मुलीने, गर्लने मुलाला प्रश्न विचारला आहे, तू कापडी पिशवी का घेतली आहे। कापडी पिशवी म्हणजे क्लोथ बॅग, कापडाची पिशवी। तर मुलाने उत्तर दिलं आहे आता प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही आहे। तर मुलाने बरोबर सांगितलं आहे की प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही आहे, त्यामुळे मी कापडी पिशवी घेतली आहे। तर मुलांनो, इथे जसा संवाद दिलेला आहे, एकूण 5 संवाद डायलॉग इथे दिलेले आहेत। तर मुलांनो, तुम्ही पण आपल्या घरी अशाच प्रकारे तुम्हाला कुठलीही अडचण आली किंवा तुम्हाला कुठलाही प्रश्न पडला, क्वेश्चन पडला, तर तुम्ही तुमच्या आईबरोबर, भावाबरोबर, बहिणीबरोबर, मित्राबरोबर मराठीतच बोला, मराठीतच प्रश्न विचारा, मराठीतच उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तुमच्या चुका होतील, पण त्या चुका तुम्ही सुधारा। मराठी बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा, स्टार्ट करा। जसं या पाठामध्ये डायलॉगबाजी केली आहे 2 मुलामधील, एक मुलगी व एक काकामधील, आई व मुलामधील, एक मुलगा व मुलगीमधील व एक आजी व एक मुलीमधील जो डायलॉग आहे, जो संवाद आहे, त्याप्रमाणे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही मराठी चांगल्या प्रकारे बोलू शकता। मुलांनो, मी आशा करतो की मी हा शिकवलेला पाठ तुम्हाला समजला असेल। थँक्यू, बाय बाय, टेक केअर।